नमस्कार शेतकरी मित्रांनो कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा लाभ बोगस लाभार्थ्याने घेतलेले उघड झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे ते तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा आहे का म्हणजे आपल्या जिल्ह्यातले गावातली बातमी आहे का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो राज्यात पश्चिम महाराष्ट्र सर्वाधिक एकोणऐंशी हजार अठ्ठ्याण्णव बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल एक्कावन्न कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण बीडची बातमी बघूया बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे एकतीस हजार बोगस लाभार्थी आहेत केंद्र सरकारने अल्प धू अत्यभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यात दोन लाख एक्कावन्न हजार नऊशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना लोकमतने राज्यभर केलेल्या पाहणीत अपात्र आढळले आहेत या शेतकऱ्यांच्या खात्याची चौकशी सुरू झाली असून त्यांच्याकडून तब्बल एकशे त्र्याण्णव कोटी सहासष्ट लाख रुपये वसूल केले जाणार आहेत विशेष म्हणजे नावावर जमीन नसलेल्या पासून गल्लेलठ पगार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना ही या योजनेचा लाभ घेतल्याचे लोकमतच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आढळले आहेत तर मित्रांनो असे कोणते जिल्हे आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तत्पूर्वी एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन फॉलो करा फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेलायकून नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा मित्रांनो राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे एकोणऐंशी हजार अठ्ठ्याण्णव बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल एक्कावन्न कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत तसेच बीड जिल्ह्यात सर्वाधिक एकतीस हजार बोगस लाभार्थी आहेत बावन्न हजार पश्चिम महाराष्ट्रात एकोणऐंशी हजार तर उत्तर महाराष्ट्रात एकोणचाळीस हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत तर काय आहेत लाग, या योजनेचे निकष दोन हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र असलेल्या कुटुंबास प्रति हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्याचे सहा हजार रुपये असा लाभ देण्यात येतो मात्र राज्यात डिसेंबर दोन हजार अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून ही योजना राबवण्यात सुरुवात झाली दर चार महिन्याला हे पास पैसे खात्यात जमा होतात वसलीबरोबर फौजदारी गुन्हे ही अर्जात चुकीची माहिती दिली असल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहीन असे संबंधित शेतकऱ्याकडून लिहून घेतले आहे त्यामुळे रक्कम वसूल बरोबर संबंधितावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो महा ई सेवा केंद्रावर कारवाईची योजनेसाठी काम करणाऱ्या माहिती घेण्यास हलगर्जी करणाऱ्या महा ही सेवा केंद्रावर कारवाई सुरू झाली आहे कोण आहेत बोगस लाभार्थी आणि नावावर जमीन नसलेल्यापासून तर गल्लेलठ्ठ पगार घेणाऱ्या सरकारी अधिकारी यामध्ये बोगस लाभार्थी आढळले आहेत दहा हजार रुपयावर निवृत्ती येतन हे बोगस लाभार्थी आहेत काही दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे मात्र तेही लाभार्थी आढळले आहेत अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी झाल्याने गोंधळ उडाले चित्र दिसत आहे विदर्भ जिल्हा बोगस रक्कम लाभार्थी वसूल करणारा अकोला तर बघा मित्रांनो इतक्या जिल्ह्यातून वसूल होणार आहे सर्वात अगोदर बघा अकोला भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ गोंदिया वाशिम वर्धा बुलढाणा अमरावती आता पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये बघा कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये नगर धुळे जळगाव नंदुरबार आता मराठवाड्यामध्ये बघा औरंगाबाद नांदेड बीड लातूर परभणी जालना उस्मानाबाद तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे जिल्हे आहे व उस्मानाबाद अपात्र नाही कोकण जिल्हा बोगस रक्कम लाभार्थी वसूल कर करणारी रत्नागिरी पाच हजार सहाशे दोन पॉईंट एकवीस कोटी मित्रांनो अशा प्रकारचे लाभार्थीची वसूल केली जाऊ शकते तर बघा दोन लाख अपात्र क्षेत्रकड्या करून एकशे त्र्याण्णव कोटी रुपये वसूल करणार राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांची स्थिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जय जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय जै महाराष्ट्र